कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार यांचं हित लक्षात घेऊन भाजप सरकारने राबविलेल्या विविध योजना शेतकरी आणि मच्छीमारांचे हित साधणारा निर्णय यांची माहिती लाभार्थ्यांना व्हावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 25 पासून संवाद यात्रेला सुरुवात होणार आहे. ही यात्रा संपूर्ण राज्यभर एकाच दिवशी सुरू केली जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. कोकणातील शेतकरी आणि मच्छीमार यांच्या हितासाठी महाराष्ट्रातील आणि केंद्रातील भाजपा सरकारने राबवलेल्या योजना त्यांचे निर्णय हे या शेतकऱ्यांपर्यंत मच्छीमारांपर्यंत पोचवण्यासाठी यांच्यापर्यंत थेट पोचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संवाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि या संवाद यात्रेच्या निमित्ताने या 110 सर्कल जे आम्ही आता सांगतो त्यातला विस्तारपेटा निमित्ताने त्या या 110 सर्कलमध्ये 110 शिवार सभा आम्ही घेणार आहोत आणि थेट शेतकऱ्यांशी मच्छीमारांशी आम्ही संवाद साधणार आहोत. भारतीय जनता पक्षाने 25 ते 28 मे या दरम्यान संवाद यात्रा जिल्ह्यामध्ये राबवतो आहे आणि या निमित्ताने आम्ही 110 शिवार सभा आयोजित करणार आहोत. या संवाद यात्रेची सुरुवात जी जिल्ह्यातील शेवटची यात्रा आपण म्हणतो किंवा त्या यात्रेमध्ये यात्रेला शेतकऱ्यांची यात्रा म्हणून म्हणतो अशा वेंगुर्ल्या तालुक्यातील तुळस येथील जयतीर्थ या जत्रोत्सवापासून सकाळी 9 वाजता माननीय राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे या संवाद यात्रेची सुरुवात करणार आहे आणि यानंतर आडेली जिल्हा परिषद गटामध्ये माननीय रवींद्र चव्हाण यांची एक सभा होईल आणि या संवाद यात्रेची शिवार सभेची जाहीर सभा एक मोठी शुभारंभाची जाहीर सभा वैभोळी तालुक्यातील एडगाव येथे एका उसाच्या मळ्यामध्ये शिवारामध्ये ही सभा होणार आहे संध्याकाळी 4:30 वाजता. त्या जिल्ह्यामध्ये रेडी ते विजयदुर्ग या दरम्यान मच्छीमार संवाद यात्रा आमच्या मच्छीमार आघाडीचे जिल्हाध्यक्ष रविक्रम तोरसकर हे करणार आहेत. यानिमित्ताने आम्ही एक पुस्तिका प्रकाशित करतो नीलक्रांती नावाची, त्याचं संकलन मी स्वतः आणखी मच्छीमार आघाडीचे रविक्रम तोरसकर हे दोघांनी मिळून केलेलं आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार यांनी मच्छीमारांसाठी घेतलेले निर्णय चांगले निर्णय आणि योजना या योजनांची पुस्तिका एक 35 पानाची पुस्तिका आम्ही प्रकाशित करतो आणि ही पुस्तिका या पुस्तिकेमध्ये मच्छीमारांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत अशी पुस्तिका आम्ही रेडी ते विजयदुर्ग दरम्यान जो मच्छीमार पट्टा आहे या मच्छीमार गावांमध्ये जाऊन घरोघरी जाऊन त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्यापर्यंत सरकार पोहोचवणार आहोत. काँग्रेस राष्ट्रवादीने जी संघर्ष यात्रा एसी बस फायस्टारमध्ये जेवण पांढरे शर्ट काळे पॅन्ट घातलेले उपस्थित लोक अशा प्रकारे या संवाद यात्रेचं फायस्टार स्वरूप असणार नाही. थेट शेतकऱ्यांपर्यंत थेट मच्छीमारांपर्यंत जाऊन त्यांच्यासाठी राबवणाऱ्या योजना त्यांच्यासाठी राबवलेले निर्णय हे त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या संवाद यात्रेच्या निमित्ताने करणार आहेत.